एक्टिव महाराष्ट्र आवाज जनतेचा। येरगी येथे नुकतेच चालुक्यकालीन शिलालेख सापडल्यानंतर तेथे शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत 26 एप्रिल रोजी बुधवारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली। गावकऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधला। या प्रसंगी येरगीतील सर्व मंदिरे बारवा यांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। होटलच्या धर्तीवर होटल येथे येणाऱ्या पर्यटकास केवळ होटलच नव्हे तर त्या आसपासची चालुक्यकालीन संपदा अनुभवता यावी याकरिता पर्यटन सर्किट बनविणे यासाठी शासन स्तरावर पाठपुरवठा केला जाईल आणि पुढच्या वर्षी होटल व येरगी असा एकत्रित महोत्सव साजरा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले। येरगी येथील 2 जीर्ण झालेल्या बारव्यांचे निरीक्षण केले असता त्याबद्दल गावातील ज्येष्ठ नागरिकांसोबत चर्चा केली। अंदाजे 30 फूट खोल पायऱ्या उतरून जिल्हाधिकारी यांनी बारव पुनर्बांधणी संदर्भाने कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणेना निर्देश दिले। सुमारे 20 वर्षापूर्वी या बारवेतील पाणी गावकरी पिण्यासाठी वापरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील शिवमंदिर, केशवेश्वर मंदिर, सरस्वती माता मंदिर, सोमेश्वर मंदिरांना भेट दिली। येरगी येथील शिलालेखाची व गावातील 18 चालुक्यकालीन काळातील अनोख्या पद्धतीने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची बांधण्यात आलेल्या आडांची पाहणी केली असता चालुक्यकालीन नागरी जल व्यवस्थापन स्थापत्यकलेचा हा एक सर्वश्रेष्ठ नमुना असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील परसबाग, हर घर नर्सरी, स्वच्छता आदींची पाहणी करून समाधान व्यक्त केले। यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याबरोबर देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम, BDO शेखर देशमुख, नायब तहसीलदार मिठेवाड, सरपंच संतोष पाटील, मुख्याध्यापक परशुराम केरले व गावकरी उपस्थित होते। येरगीचे सरपंच संतोष पाटील यांनी जिल्हाधिकारी राऊत, तहसीलदार राजाभाऊ कदम, BDO शेखर देशमुख यांचा चालुक्यकालीन सरस्वतीची प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले। ॲक्टिव्ह न्यूज महाराष्ट्रासाठी जिल्हा प्रतिनिधी बाबाराव कदम, नांदेड।